विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्रांवरील आधारित गुणाकारांची विविध उदाहरणे कशा प्रकारे येतात आणि ती कशी सोडवायची हे पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण एक नमुना प्रश्न घेतलेला आहे तो आपण पहिल्यांदा वाचूयात त्यासाठी कोणतं सूत्र लागू होतं तेही पाहूयात प्रश्न असा आहे एका संख्येला पंधराने गुणण्याऐवजी पंचवीसने गुणले असता गुणाकार चारशे पन्नासने जास्त आला तर ती संख्या कोणती आता उदाहरणार्थ दिलेल्या ज्या गु बाबे आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊयात त्यांनी सांगितलेलं आहे एका संख्येला पंधराने गुणलेलं आहे आता उदाहरणार्थ जी संख्या दिलेली आहे ती आपल्याला माहीत नाही आहे म्हणून तिच्याऐवजी आपण चौकट मानूयात आणि त्या संख्येला आपण पंधराने गुणल्यानंतर जो गुणाकार येईल तो गुणाकार आणि त्याच संख्येला ज्या वेळेस आपण पंचवीसने गुणू त्यावेळेस जो गुणाकार येईल या दोन गुणाकारामध्ये चारशे पन्नासचा फरक आहे कारण चारशे पन्नासने जास्त येतो म्हणजे तो फरक या ठिकाणी आपल्याला सांगितलेला आहे मग हे उदाहरण समजून घेताना आपण हे लक्षात घ्या की संख्या एकच आहे म्हणजे गुण्य संख्या जी आहे ती एकच आहे आणि गुणक वेगवेगळ्या आहेत त्या गुण्य गुण्य संख्येला गुणक वेगवेगळ्या गुणकाने गुणल्यानंतर जो येणारा गुणाकार आहे त्यातला फरक चारशे पन्नास आहे मग आपल्याला शोधायची आहे ती गुण्य संख्या आणि गुण्य या ठिकाणी समान आहे कारण एकाच संख्येला दोन वेगवेगळ्या गुणकाने गुणल्यानंतर येणारा फरक त्यांनी आपल्या उदाहरणामध्ये दिलेला आहे मग हे शोधत असताना आपण एक सूत्र वापरू शकतो गुणाकारातील फरक गुणाकारातील फरक या गुणाकारातील फरक। फरकाला ज्यावेळेस आपण गुणकातील फरकाने भागतो त्यावेळेस आपल्याला ही जी गुण्य संख्या आहे ती मिळणार आहे बरोबर गुण्य संख्या मग या ठिकाणी गुणाकारातील फरक किती आहे उदाहरणामध्ये दिलेला आहे चारशे पन्नास हा गुणाकारातला फरक आहे आपण हे उदाहरण सोडूया चारशे पन्नास हा गुणाकारातील फरक आहे गुणकातील फरक आता या ठिकाणी हे दोन गुणक आहेत पंधरा आणि पंचवीस त्यातला फरक जो आहे तो या ठिकाणी आपण मांडूया तो फरक पंचवीस वजा पंधरा दहा होईल आणि दहाने चारशे पन्नासला भाग दिल्यानंतर या ठिकाणी दहाचा भाग जातो आणि आपलं जे उत्तर येतं पंचे पंचे या या पंचे पंचे ते पंचेचाळीस म्हणजे आपल्याला गुन्हे संख्या जी मिळालेली आहे ती पंचेचाळीस आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आता पंचेचाळीस गुणिले पंधरा आणि पंचेचाळीस गुणिले पंचवीस यांचा जो गुणाकार येईल तो गुणाकार त्यातला जर फरक आपण काढला तर चारशे पन्नास हे उत्तर आपण आपलं आलं पाहिजे आता आपण यांचा गुणाकार करून या दोन गुणाकारातला फरक शोधूयात आणि तो जर चारशे पन्नास आला तर आपण शोधलेली गुन्हे संख्या बरोबर कर आहे असा त्याचा अर्थ होईल मग आपण याचा गुणाकार करू पंधरा गुणिले पाच पंच्याहत्तर हातशे सात आले पंधरा गुणिले चार साठ आणि सात हे सदुसष्ट म्हणजे सहाशे पंच्याहत्तर असं या दोन संख्यांचा गुणाकार आलेला आहे आता पंचवीसने पंचाळीसला गुन्हे आहेत पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस हातशे बारा आले पंचवीस गुणिले चार शंभर आणि बारा एकशे बारा झाले आता या दोन संख्यामधला म्हणजे गुणाकारातला फरक शोधूयात एक हजार एकशे पंचवीस वजा सहाशे पंच्याहत्तर आता या दोन संख्येच्या आपण वजाबाकी करूयात जर या दोन संख्यातला फरक हा चारशे पन्नास आला तर आपण शोधलेली गुण्य संख्या ही बरोबर आहे असा त्याचा अर्थ होईल आपण वजाबाकी करू पाच मधून पाच गेले शून्य दोन मधून सात जात नाही हातचे घेतले इथे झाले बारा बारामधून सात कमी केले राहिले पाच या ठिकाणी हातचे दिले होते एक इथे शून्य शून्यातून सहा जात नाही हातचे घेतले दहा दहामधून सहा गेले खाली उरले चार आणि इथे शून्य म्हणजे आपण जे शोधलेली संख्या आहे ती योग्य आहे कारण आता आपण गुणाकारातला फरक प्रत्यक्ष या ठिकाणी चारशे शोधून काढलेला आहे अशा प्रकारे एकाच संख्येला दोन वेगवेगळ्या गुणकाने गुणल्यानंतर गुणाकारातला फरक जर दिला असेल तर आपण गुण्यसंख्या शोधू शकतो हे या उदाहरणावरून या सूत्रावरून आपण समजून घेतलेलं आहे आता हे सूत्र कसं तयार झालं हे आपण थोडंसं समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला हे सूत्र वापरताना अडचण येणार नाही आणि म्हणून साठी आपण एक समान गुण्यसंख्या घेऊ आणि त्याला वेगवेगळ्या गुणकाने गुणवू आणि मग गुणाकारातला फरक आणि गुण्यसंख्या याच्यामध्ये काय संबंध येतो हे आपण पाहूयात उदाहरणार्थ आपण बर या ठिकाणी गुण्य संख्या गुणिले गुणक बरोबर गुणाकार उदाहरणार्थ या ठिकाणी गुण्य संख्या गुणिले गुणक बरोबर गुणाकार याच्यामध्ये आपण एक समान गुण्य घेऊ आपण या ठिकाणी समान पांधरा हे गुण्य घेतलेला आहे आणि गुणक मात्र वेगवेगळे घेऊ उदाहरणार्थ या ठिकाणी सहा गुण घेतलेला आहे आणि या ठिकाणी चार गुणक घेतलेला आहे आता याचा गुणाकार करूया आपण गुण्य मात्र या ठिकाणी समजून घ्या समान घेतलेला आहे पंधरा गुण्हे सहा याचा गुणाकार नव्वद येईल आणि पंधरा गुणिले चार हा जो गुणाकार येईल तो साठ येईल आता आपल्या आपण सूत्रात ज्या गोष्टी शिकलेलो आहोत त्या समजून घ्यायच्या आता आपण यातला संबंध शोधण्याचा प्रयत्न करू आपण गुणाकारातला फरक काढू तो गुणाकारातला फरक या ठिकाणी आलेला आहे तीस आपण गुणकातला फरक काढू तो आलेला आहे दोन आता गुणाकारातील फरक जो आहे तीसला ज्यावेळेस आपण गुणकातील फरक दोनने ने भागू म्हणजे तीस भागिले दोन असं करू त्यावेळेस तुमच्या लक्षातील आपल्याला उत्तर आलेले ही गुण्य संख्या पंधरा मिळालेली आहे आणि हीच गोष्ट आपण उदाहरणामध्ये वापरलेली आहे ज्यावेळेस गुण्यसंख्या समान असते आणि वेगवेगळ्या गुणकाने आपण त्या गुण्यसंख्येला गुणतो आणि गुणाकारातला फरक ज्यावेळेस दिलेला असतो त्यावेळेस गुणाकारातील फरकाला गुणकाच्या फरकाने भागल्यानंतर आपल्याला गुण्यसंख्या मिळते हे आपण या उदाहरणाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे आणि याचा उपयोग करून वेगवेगळी उदाहरणं येतात ती कशी सोडवायची हे आता आपल्याला पुढच्या उदाहरणावरून पाहायचं आहे आता आपण जे सूत्र शिकलो होतो त्या सूत्रावर आधारित पुढील एक उदाहरण पाहूयात आणि ते सूत्र या उदाहरणामध्ये वापरता येतं का ते समजून घेऊया त्यासाठी उदाहरण आहे वर्गातील अडतीस मुलींनी व शेहेीस मुलांनी पूरग्रस्तांना सारखीच मदत केली तेव्हा मुलांची मदत मुलींपेक्षा चारशे रुपयांनी जास्त आली तर पूर्ण वर्गाने किती मदत दिली या ठिकाणी मुलं आणि मुली या दोघांनी सारखीच मदत केलेली आहे ही सारखीच मदत म्हणजे आपली गुण्य संख्या आहे आणि ही जी मुलं आहेत आणि मुली आहेत हे गुणक आहेत आणि चारशे रुपये हा त्यांच्या गुणाकारातला वर्गणीतला जो फरक आहे किंवा निधीतला जो फरक आहे तो त्यांच्या गुणाकारातला फरक आहे हे समजून घेतलं तर मग असं सूत्र आपल्या या ठिकाणी वापरता येणं शक्य आहे आणि मग आपण सूत्र आपलं जे सूत्र होतं ते होतं गुणाकारातील फरक या गुणाकारातील फरकाला आपण गुणकातला जो फरक आहे त्याने भागूयात म्हणजे आपली गुण्य संख्या आपल्याला मिळेल म्हणजे ज्या संख्येला आपण गुणतोय ती गुण्य आपल्याला संख्या मिळणार आहे मग आता गुणाकारातला जो फरक आहे तो चारशे रुपयांनी जास्त आला मग मदत निधी म्हणजे गुणाकारातला जो फरक आहे तो चारशे रुपये आणि गुणकातला जो फरक आहे तो अडतीस मुले आणि शेहेचाळीस मुले फरक जो आहे तो या ठिकाणी आठ येईल आणि ज्यावेळेस आपण यांचा भागाकार करूया त्यावेळेस आपल्याला उत्तर जे येईल ते पन्नास म्हणजे पन्नासशी गुण्य संख्या म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पन्नास रुपये जमा केले असा याचा अर्थ या, या ठिकाणी होईल म्हणजे प्रत्येकाने जी मदत जमा केली ती पन्नास रुपये झाली परंतु आपल्याला विचारले काय तर पूर्ण वर्गाने किती मदत दिली या ठिकाणी आपण मुलींनी केलेली मदतही शोधू शकतो कारण आता आपल्याला गुण्यसंख्या म्हणजे जी मदत केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याने ती आपल्याला मिळालेली आहे मुलींची फक्त मदत जर शोधायची असेल तर अडतीस गुणिले पन्नास करू शकतो मुलांची मदत आपल्याला शोधायची असेल तर पन्नास गुणिले शेहेचाळीस करू शकतो परंतु आपल्या या ठिकाणी पूर्ण वर्गाने केलेली मदत विचारलेली आहे तर पूर्ण वर्गाचा पट जो आहे तो यांची बेहेरीज करावी लागेल अडतीस आणि शेहेचाळीस अडतीस अधिकशेचाळीस यांची बेरीज म्हणजे त्या पूर्ण वर्गाची विद्यार्थी संख्या मिळेल आठ आणि सहा चौदा हातच्याले एक चार आणि चार आठ म्हणजे पूर्ण वर्गाची जी संख्या आहे चौऱ्याऐंशी आणि प्रत्येक विद्यार्थ्याने जी मदत केलेली ती पन्नास म्हणजे आपल्याला चौऱ्याऐंशी गुणीले पन्नास म्हणजे पूर्ण वर्गाची मदत मिळेल शून्य इथं मांडूयात आणि पाचने गुणूयात पाच चोक वीस हातचे दोन आले आठ पाच चाळीस आणि दोन बेचाळीस म्हणजे पूर्ण वर्गाने चार हजार दोनशे रुपये मदत केली हे सूत्राचा उपयोग करून आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने उदाहरणामध्ये कोणतं सूत्र लागू होतं ते वापरायचं कसं आणि उदाहरणामध्ये विचारलेलं काय आहे हे स काळजीपूर्वक समजून घेतलं तर आपल्याला अशा प्रकारचे उदाहरणं सोडवणं अवघड जाणार नाही आता आपण शिकलेल्या सूत्रांच्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशी सोडवायची यासाठी आपण एक नमुना प्रश्न घेतलेला आहे तो आपण प्रश्न पहिल्यांदा वाचूयात एक पुस्तक व वहीची मिळून किंमत एकशे वीस रुपये आहे पुस्तकापेक्षा वहीला चाळीस रुपये कमी द्यावे लागतात तर तीन डझन पुस्तकांची किंमत किती या उदाहरणामध्ये आपल्याला तीन डझन पुस्तकांची किंमत विचारलेली आहे परंतु आपल्याला एका पुस्तकाची किंमतच माहीत नाही तर आपण तीन डझन पुस्तकांची किंमत शोधू शकत नाही जर आपल्या एका पुस्तकाची किंमत माहीत झाली तर आपण कितीही पुस्तकांची किंमत शोधू शकतो मग आपण जर उदाहरण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दोन वस्तूंची किंमत आणि त्यातला फरक दिलेला आहे आणि दोन वस्तूंची किंमत दिली असता आणि त्यातला फरक दिला असता लहान वस्तूची किंमत किंवा मोठ्या वस्तूची किंमत कशी शोधायची हे आपण बेरीज आणि वजा बाकी विविध प्रकारची सूत्रे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि त्याचा वापर करून आपण लहान किंवा मोठ्या वस्तूची किंमत शोधू शकतो मग याचे यातील पुस्तकाची किंमत जास्त आहे की कि वहीची किंमत जास्त आहे हे पहिल्यांदा शोधून काढावं लागेल म्हणून या ठिकाणी मी पुस्तक आणि वही असे शब्द लिहितो लिहितो आणि मग आपण शोधूयात किमतीने जास्त कोण आहे तर या ठिकाणी वाक्य आलेलं आहे पुस्तकापेक्षा वहीला चाळीस रुपये कमी द्यावे लागतात म्हणजे वहीची किंमत कमी आहे आणि पुस्तकाची किंमत जास्त आहे आणि यानुसार आपलं सूत्र ठरतं जास्त किमतीची वस्तू शोधायची असेल किंवा मोठी संख्या जर शोधायची असेल तर उदाहरणातील दोन संख्यांच्या बेरजेला आपण दोनने भागतो आणि कमी किमतीची वस्तू जर शोधायच्या असेल तर उदाहरणातील दोन संख्येची वजाबाकी करून त्याला आपण दोनने भागत असतो मग या ठिकाणी आपल्याला तीन डझन पुस्तकांची किंमत विचारलेली आहे आणि पुस्तकाची किंमत जास्त आहे म्हणून आपण उदाहरणातील दोन्ही संख्यांची बेरीज करूया दोन्ही संख्यांची बेरीज या बेरजेला दोन्ही भागल्यानंतर आपल्याला मोठी संख्या म्हणजे जास्त किंमतीची निघेल म्हणजे पुस्तकाची किंमत निघेल या दोन्ही संख्येच्या बेर्जेला मी ज्यावेळेस दोनने भागेल त्यावेळेस मोठी संख्या निघेल आपल्याला मोठी संख्या म्हणजेच पुस्तकाची किंमत निघेल आता दोन्ही संख्यांची बेरीज या ठिकाणी एकशे वीस आणि चाळीस एकशे वीस अधिक चाळीस भागिले दोन याच जे उत्तर येईल एकशे वीस अधिक चाळीस एकशे साठ एकशे साठ भागिले दोन याच उत्तर येईल ऐंशी म्हणजे ऐंशी रुपये ही एका पुस्तकाची किंमत झालेली आहे म्हणजे आपण शोधून काढलं सूत्राचा वापर करून एका पुस्तकाची किंमत ऐंशी रुपये हे शोधून काढलं आता आपल्याला विचारलेला प्रश्न आहे तीन डझन पुस्तकांची किंमत म्हणजे एका पुस्तकाची किंमत ऐंशी रुपये तर तीन डझन पुस्तकांची किंमत किती तर तीन डझन म्हणजे एक डझन म्हणजे बारा आणि तीन डझन म्हणजे छत्तीस म्हणजे ऐंशी गुणिले छत्तीस अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार करावा लागेल तर आपण हा शून्य जर इथे काढून ठेवला तर आठने या छत्तीसला ला गुणू शकतो आठ सहा अठ्ठेचाळीस हातचे चार आले आणि आठ त्रे चोवीस चोवीस आणि चार अठ्ठावीस म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी रुपये ही तीन डझन पुस्तकांची किंमत आपण शोधून काढले त्यांनी जर वह्यांची किंमत विचारली असते ठराविक तर या ठिकाणी बेरीज करण्याच्या ऐवजी यांची वजाबाकी करून दोन्ही भागला असतं कारण वहीची किंमत कमी आहे आणि मग त्यांना अपेक्षित जितक्या वय आहे त्याची आपण किंमत गुणाकार करून शोधू शकलो असतो अशा पद्धतीने सूत्रांचा वापर करून आपण वेगवेगळी उदाहरणं सोडू शकतो फक्त सूत्र कोणतं वापरायचं उदाहरणात दिलेली माहिती काय आहे हे व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे ठराविक टप्प्याने एककाच्या स्थानी पुन्हा विशिष्ट अंकाची पुनरावृत्ती होते या गुणधर्माचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत आपण थोडंसं विस्ताराने हे समजून घेऊयात सात सत्तेचाळीस तेरा वेळा घ्यायचे म्हणजे एककाच्याच ठिकाणी असलेला अंक आपण तेरा वेळा मांडून घेऊयात सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात हे चार वेळा झाले सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात हे आठ वेळा झाले गुणिले सात गुणिले सात गुणिले सात गुणिले सात हे बारा वेळा झाले आणि शेवटी सात हे तेरा वेळा झाले आता चार चारचे टप्पे पाडूयात आपण एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार आपण थोडस सविस्तर समजून घेतोय नंतर एकदा लक्षात आलं तर तुम्ही हे उदाहरण पटकन सोडू शकता आता या ठिकाणी प्रत्येक टप्प्यामध्ये एककाच्या स्थानी कोणता अंक येईल हे पहिल्यांदा समजून घेऊयात या दोघांचा जर गुणाकार केला तर सात साते एकोणपन्नास म्हणजे इथे एकाच्या एक स्थानी न होईल या दोघांचा गुणाकार केला तर सात साते एकोणपन्नास म्हणजे नऊ एककाच्या स्थाने येतील आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी म्हणजे गुणाकाराच्या एकक स्थानी या ठिकाणी येईल म्हणजे ज्यावेळेस आपण चार सातचा सा, सात चार वेळा घेऊन गुणाकार करू त्यावेळेस गुणाकाराच्या एकक स्थाने एक येतो म्हणजे इथेही गुन्हाकाराचे एकच स्थानी येईल इथेही गुणाकाराच्या एकक स्थानी येईल म्हणजे एक गुणिले एक गुणिले एक यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकाराच्या एकाच्या स्थानी एक येईल आणि शेवटी आपला हा सात शिल्लक राहिलेला आहे त्याने जर याला गुणलं तर गुणाकाराच्या एककाच्या स्थानी सात हा अंक येईल म्हणजे विशिष्ट टप्पे जर आपण पाडून गुणाकाराच्या एककाच्या स्थानचा अंक काढला तर आपल्या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काही अडचण येणार नाही आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण गुणाकाराच्या एककाच्या स्थानचा अंक काढू शकतो आता अशाच प्रकारचं आणखी एक उदाहरण घेऊन आपण हा प्रश्न समजून घेऊयात आता आपण अगोदर शिकलेल्या गोष्टींचा वापर करून हे उदाहरण कसं सोडवायचं ते पाहूयात आपण उ उदाहरण पहिल्यांदा वाचूयात एकशे तेवीस ही संख्या बारा वेळा घेऊन त्यांचा गुणाकार केला असता गुणाकाराच्या एकक स्थानी कोणता अंक येईल म्हणजे आपल्या या ठिकाणी एकशे तेवीस बारा वेळा घेऊन गुणाकार करण्याची आवश्यकता नाही आहे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एककाच्या स्थानी असलेला अंक आणि तो अंक बारा वेळा घ्यायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे मग या ठिकाणी आपल्याला बाराचे आपण विशिष्ट टप्पे पाडू शकतो काही विद्यार्थी तीनचा टप्पा पाडू शकतात काही विद्यार्थी चारचा टप्पा पाडू शकतात त्या ठिकाणी आपण बाराचे टप्पे पाडूयात जर तीन संख्या चार वेळा घेऊन गुणाकार केला अशा पद्धतीने आपण बाराचे तीन टप्पे पाडू शकतो म्हणजे तीन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले तीन अशा प्रकारे गुणाकाराचे तीन टप्पे म या संख्येमध्ये पडतील मग याच्या एककाच्या स्थानी कोणता अंक येतो ते पाहूयात तीन त्रिक नऊ आणि तीन त्रिक नऊ आणि नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी म्हणजे तीन चार वेळा घेऊन जर टप्पा पाडला तर आपल्या एककाच्या स्थानी एक अंक येतो असे आपले चार चार प्रमाणे तीन टप्पे पडतात म्हणजे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा इथे एकाच्या स्थानी एक येईल एक गुणिल एक आणि तिसरा टप्प्यासुद्धा एकाच्या स्थानी एक येईल आणि यांचा जर गुणाकार केला तर एक उत्तर येतं म्हणजे एकशे तेवीस ही संख्या बारा वेळा घेतल्यानंतर गुणाकाराच्या एकाच्या स्थानी एक ही संख्या घेईल आता काही विद्यार्थी असे म्हणतील की आम्ही तीनचा टप्पा पाडूया तर त्यांनाही काही अडचण नाही आहे तीनचा जर टप्पा पाडला तर तीन गुणिले तीन गुणिले तीन अशा प्रकारचे चार टप्पे बारामध्ये पडतील म्हणजे टप्पे झाले आपले चार आता या पहिल्या टप्प्यामध्ये एककाच्या स्थानी जो अंक येईल तोच अंक प्रत्येक टप्प्यामध्ये एककाच्या स्थानी येणार आहे म्हणजे तीन गुणिले तीन तीन त्रिक नऊ नौ। नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे टप्प्यामध्ये एककाच्या स्थानी सात अंक येईल असे आपले चार टप्पे आहेत म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये सात दुसऱ्या टप्प्याच्या एक एककास्थानी सात तिसऱ्या टप्प्याच्या एककानी एकाच्या स्थानी सात आणि चौथ्या टप्प्याच्या एककाच्या स्थानी सात अंक येईल आता पुन्हा याचे गुणाकार करूयात सात गुणिले सात म्हणजे एककाच्या स्थानी नऊ येईल आणि या दोन याच्यामध्ये सात गुणिले सात म्हणजे एकोणपन्नास म्हणजे ते या ठिकाणी नऊ येईल आता नऊ गुणिले नऊ हा जर गुणाकार केला तर तो एक्क्याऐंशी येईल म्हणजे या ठिकाणी सुद्धा एककाच्या स्थानी एक अंक येईल अशा पद्धतीने विशिष्ट टप्पे पाडून आपण जर एककाच्या स्थाने असलेल्या संख्येचा गुणाकार केला आणि येणारा एककाच्या स्थानाचा अंक लक्षात घेतला तर अशा प्रकारची उदाहरणं सोडवणं आपल्याला अवघड जाणार नाही अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकारावर येणारे सूत्रावर आधारित वेगवेगळ्या वेड़ प्रकारची उदाहरणं यांचा अभ्यास केलेला आहे अधिक सरावासाठी तुम्ही पी डी एफ लिंकमधील उदाहरणांचा सराव करू शकता धन्यवाद